काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं बंधनकारक राहणार आहे, आणि जर या नियमांचं कोणी पालन केलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली असून आवाहन सुद्धा करण्यात आलंय. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करावा. वाहनांच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करून विशेष परवाना प्राप्त करून घेणं बंधनकारक आहे असं जिल्हा पशु संवर्धन डॉक्टर समीर बोरकर यांनी कळवलंय. बकरीच्या पार्श्वभूमीवर जनावरांची वाहतूक होते या अनुषंगानं दक्षता घेण्याबाबत कळवण्यात आलंय. प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम 2001 नियम 96 मधील तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदारानं सक्षम प्राधिकरण तथा भारतीय प्राणी कल्याण मंडळ आणि केंद्र शासनानं प्राधिकृत केलेल्या अधिकारी व्यक्ती वा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेलं प्रमाणपत्र सोबत बाळगावं. असं प्रमाणपत्र जारी केलं नसल्यास जनावरांच्या वाहतूक करण्यास वाहतूकदारांना नकार देणं अपेक्षित आहे. प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960, प्राण्यांच्या वाहतुकीचे नियम 1978 आणि प्राण्यांना प्रतिबंध करण्याबाबत नियम 2001 हा कायदा काटेकोरपणे पालन करण्याखेरीज जनावरांची वाहतूक करण्यात येऊ नये आणि याचं पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही यावेळी डॉक्टर समीर बोरकर यांनी आवाहन केलंय.